तर आमचा जो एबीपी माझाचा जो लोगो आहे तू तो एका दगडावरती आम्हाला रेखाटून दाखव. नक्की नक्कीच. नमस्कार, मी अमोल किन्होळकर. या खास मुलाखतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, माझ्यासोबत एक असा कलाकार आहे जो कलाकार दगडांना वाचा फोडतो, पाना फुलांमध्ये सुद्धा तो प्राण उठतो. मी फार काही बोलत नाही, कारण आजचा हा जो भाग आहे, हा जो मी खास एपिसोड करतो आहे, तो एपिसोड त्याची कला बघण्याचा आहे. माझ्यासोबत आहे हर्षद मेस्त्री. हर्षद हा मूळचा कोकणातला आहे, तळकोकणामधला, आणि हर्षद खास इंटरव्ह्यूसाठी मुंबईमध्ये आला. म्हटलं तू जेव्हा केव्हा येशील मुंबईमध्ये तेव्हा मला नक्की भेट. त्याची कला बघण्यासारखी आहे, कारण माझ्या समोर जे दगड दिसत आहेत तुम्हाला, त्या दगडांवरती त्यांना अतिशय उत्तम पेंटिंग केलेल्या आहेत. दगडांचा तो कॅनव्हास करतो. हर्षद, तू पहिल्यांदा कधी ठरवलंस की आपण दगडांवरती पेंटिंग करावं? जरा या पेंटिंगबद्दल सांग. नमस्कार, मी हर्षद प्रमोद मेस्त्री. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळ या शहरातून आहे आणि मी नेरूर गावात राहतो आहे. तर हल्ली जेव्हा आणि आमचा हार्मोनियमचा कारखाना पण आहे तिकडेच कुडाळला, आणि आम्ही गणपती वगैरे सगळंच आम्ही बनवतो, आणि वर्षाचे 12 महिने काही ना काही चालूच असतं. होळीचा पण मोठा उत्सव आमच्या इकडेच होतो, तो शिमगोत्सव म्हणून. तर हल्ली जेव्हा लॉकडाऊन जेव्हा पडलं तेव्हा म्हणजे गायनाची आवड आहेच मला पहिल्यापासून, मी गातो, प्रोग्राम वगैरे चालूच असतात. पण हल्ली जेव्हा लॉकडाऊन जेव्हा पडलं तेव्हा आम्ही एकदा याच्यावर नदीवर आंघोळ करायला गेलेलो, असं म्हटलं सगळे फ्रेंड वगैरे. तर म्हटलं तेव्हा मला ते छोटे दगड दोन दगड भेटले. तर त्याच्यावर मी पहिलं म्हटलं याच्यावर काहीतरी आपण वेगळं करू, जेणेकरून ते काहीतरी असं वेगळं निर्माण होईल आणि ते सगळ्यांना आवडेल वगैरे. ह्या हेतूने मग त्या दगडांवर मी हे पहिले लव्ह बर्ड बनवले. हे काय बनवले? हे दोन लव्ह बर्ड बनवले. खूप सुरेख आहे आणि त्याच्यात छोटे. तर हे मित्रांना पण मी दाखवलं जेव्हा मी पेंटिंग केलं, आणि त्या मित्रांना ते पण असे खुश झाले. म्हटलं त्यांनी मग सगळ्या मित्रांनी वगैरे हेल्प केली वगैरे. त्याच्यानंतर आम्ही याचे फोटो वगैरे व्हायरल केले, बऱ्यापैकी म्हणजे व्हायरल वगैरे झाले. त्याच्यानंतर म्हटलं असंच आपण काहीतरी वेगवेगळे करू. त्याच्यानंतर आम्ही कुत्रा पण बनवलं, पग बनवलं. तो दाखव आपल्या प्रेक्षकांना. अच्छा, हा अतिशय तू केलंस पेंटिंग, खूपच उत्तम आहे. ते खूप वेळ लागत असेल हे सगळं करण्यासाठी. खूप बारकावे असतील त्यात म्हणजे ना. दिवसभर आमचं ते हार्मोनियमचं काम चालू असतं आणि नंतर रात्री 12 नंतर मी हे करायला बसतो. म्हणजे त्यावेळी वातावरण पण शांत असतं आणि लिंक पण छान. आणखी काय काय ते सगळं जरा दाखव आपल्या प्रेक्षकांना. तुझी कला नेमकी काय ना ते आधीच प्रेक्षकांना कळलं पाहिजे. हा स्टोनवर मी कॅट बनवलं, एक मांजर बनवलंय. अच्छा, स्टोन वरती. अच्छा, असं वाटतं ते झोपलेली आहे. झोपलेली आहे. पुढे आणखी काय आहे? ही दुसरी मांजर आहे. वा, खूप छान, मस्त. अजून अजून कोणाचं काय केलंय? हा काय? कोल्हा काढलाय. अरे वा 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 वा. रॅबिट आहे. अजून काय आहे? हा काय, उंदीर काढलायस? नाही, रॅबिट आहे. रॅबिट रॅबिट. अच्छा, ओके, ससा. अजून अजून मला अल्लू अर्जुन दिसतोय. हा, हल्ली जो फेमस झाला पिक्चर, पुष्पा, त्याचा पण एक मी स्टोन पेंटिंग, पण बऱ्यापैकी व्हायरल झाले. हो, खूपच सुरेख. पण हे काढताना खूप मेहनत लागत असेल ना? हो, आणि हा दगड एकमेकांना चिकट जॉईंट केलाय का? हो, जॉईंट केलाय. अच्छा, का वाटलं तुला की आपण अल्लू अर्जुनचं करावं? हा, म्हणजे हा फेमस, तो पण फेमस झाला आणि म्हणजे मी त्याचा मोठा फॅन आहे. अच्छा, हो, घरात वगैरे पोस्टर वगैरे याच्यात लावलेत मी. जास्त पेंटिंग वगैरे याच्यात करतो. असं चालू, ज्या गोष्टी ट्रेंडिंग मध्ये असतात त्याविषयी तू जास्तीत जास्त करतो. आणखी काय आहे? बॉल वरती कसं तुला सुचलं की बॉल वरती पण करावं आपण? ते फिरकी गोलंदाज होते. म्हटलं गोलंदाज असल्यामुळे जर बॉलवर केलं तर चांगलं होईल. आणि यासाठी मला जगदीश वर्धे म्हणून माझा एक दादा आहे तिकडचा, त्याने हेल्प केली. त्याच्याकडून हा चेंडू घेऊन आलो. मला कुडाला बरीच हेल्प करते. म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट म्हणजे आम्ही काय करायचं म्हटलं की त्यांची पण हेल्प खूप असते. अतुल, ललित, प्रथमेश, गुरुप्रसाद आणि तेजस म्हणून ते सगळे शूटिंग वगैरे, फोटोग्राफी वगैरे, थीम वगैरे बनवले, ते मदत करतात. ग्रेट ग्रेट. आणि मला वाटतं स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, ज्या आपल्यामधून नुकत्याच निघून गेल्या,
त्यानंतर त्यांचं पेंटिंग केलेलं होतं पिंपळाच्या पानावर बनवलेलं. पिंपळाच्या पानावर ना? हो हो. वा, खूप सुरेख केलंयस. शिवाजी महाराज, आता शिवजयंती झाली, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं पण पेंटिंग मी मोराच्या पिसावर, मोराच्या पिसावरती ते प्रेक्षकांना दाखव किती मेहनत. पण हे मोराच्या पिसावरती पेंटिंग आणि त्याला कलर कोणते लागतात? मी आता याला ऍक्रेलिक कलर यूज केले आहेत. वेळ बराच जातो प्रत्येक केसाला त्या म्हणजे टच करत जायला. पण ते त्या मोराच्या पिसावरती कोणी पेंटिंग करू शकेल हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. आणि खूप छान झालं म्हणजे हे कन्सेप्ट कुठे आधी बघितलं होतंच की आपण? नाही नाही, मला सुचले म्हटलं असं काहीतरी वेगळं करू. नाही पण कुठे बघितलं होतं का की आपण याच्यावर पण पेंटिंग होऊ शकतं हा कोणी विचारही करू शकत नाही नसेल का? पण मी म्हटलं असं काहीतरी वेगळं वेगळं करूयात आमचे. पण या पेंटिंगचा प्रकार काय? म्हणजे बरेच आपण कॅनव्हसवरती जे पेंटिंग काढतो ते नॉर्मल पेंटिंग असतं, पण हे दगडावरती याला काय म्हणतात? स्टोन पेंटिंगच म्हणतात. स्टोन पेंटिंग. अच्छा, हे काय? हे आमचे सुधीर काका म्हणून आहेत, लोकप्रिय लोककलावंत. लोककलावंत. तर त्यांचं पण त्यांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर मी पेंटिंग बनवलं. गेल्याच महिन्यामध्ये मला वाटतं त्यांचं निधन झालं तेव्हा मी पेंटिंग. खूपच छान आहे हे. पण मोराच्या पिसावरती त्यांनी कृष्णाची भूमिका जी साकारलेली ना, साकारलेली, खूप प्रसिद्ध होती. त्याच्यामुळे म्हटलं मोराचा पिसा म्हणजे पिसावर जर केलं तर ते आणखी अट्रॅक्टिव्ह बनेल. आणि ती एक पेंटिंग पानांवरती केलेली असते, ती तर ती खूपच बारीक आहे. म्हणजे आमचं ग्रामदैवत कलेश्वर महाराज. कुठलं? कुडाळचं का? हा. अच्छा, अरे वा, नेरूरचं. तर हा त्यांचा रथ आहे जो रात्री 12 नंतर जो ओढला जातो प्रेक्षकांना दिसू दे. हा हा, तो रथ. त्यांची मूर्ती आहे म्हणजे कायम ही असते आणि उत्सव मूर्ती म्हणून ही असते. अच्छा. हा, तर म्हटलं हे तिघांचं असं त्या पिसा पानावर करून आणलं मी. ओके ओके, अरे वा. ही बैलाच्या गळ्यातली घंटी ना? हो सर. तर हल्लीच काही दिवसांपूर्वी हा बाबू नावाचा बैल ऑफ झालाय, तर त्याला एक श्रद्धांजली देण्यासाठी म्हणून हे मी पेंटिंग केली. आणि त्यात नॉर्मली गळ्याच्या आपले बैलाच्या गळ्यात ती घंटाच बांधतात, म्हटलं त्याचा उपयोग करून आपण हे पेंटिंग करू. अच्छा, ते चांगलं होईल. प्रत्येक म्हणजे चित्रात कोणाचं काढायचं त्याच्यावरून त्याचीच थीम घेतो. हो हो, म्हणजे त्याच्या जवळची एखादी गोष्ट निवडून त्याच्यावर पेंटिंग केलं तर ते आणखी अट्रॅक्टिव्ह. वा वा वा, खूपच छान. तू सध्या तुझं शिक्षण काय झालंय? कुठे नोकरी वगैरे करतोस का सध्या की काय? नाही, आमचा हार्मोनियमचा कारखाना आहे त्याच्यातच मी आता लक्ष देतोय. आणि त्याचबरोबर हे पण चालू आहे. आणि मी आता ओरोस कॉलेजला आहे, लास्ट इयर करतोय ओरोस. तुला काय पेंटिंगची आवड होती? कुठे शिक्षण घेतलंयस तू? शिक्षण असं नाही, पण घरात सगळेच कलाकार आहेत त्याच्यामुळे ते जरा सोपं पडतं की अच्छा काही चुकलं की ते दाखवायला असतात सगळे की बाबा हे असं नाही असं केलं असतं. आता तू इथे आमच्या एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये तर आलेला आहेस, मग आमची पण एक फरमाईश आहे की तू आमचा आता वेळ तर आपल्याकडे कमी आहे, तर आमचा जो एबीपी माझाचा जो लोगो आहे तू तो एका दगडावरती आम्हाला रेखाटून दाखव. नक्की नक्की करूयात, सुरुवात करूया. तर एक खूप छान पेंटिंग काढलेलं आहेस हर्षद. एक 10 मिनिट लागले असतील तुला हे काढायला. दुसरं आपल्याला एखाद्याचं पोर्ट्रेट काढायचं असेल तर साधारण किती वेळ लागतो? तर 3 तास जातात. 3 तास. खूपच सुंदर आज ही कला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पण तू पोहोचवलीस. खूप खूप धन्यवाद. शेवटी मला असं कळलं की तू गातोस सुद्धा. हो हो हो. तर तुझ्या कलेला समर्पित एखादं गाणं आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. सर मी अभंग गातो. बरं, हे गरजे पंढरपूर. चालेल चालेल. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर,
हे अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।